जगभरात कोरोना या विषाणूने थैमान घातले असून संपूर्ण देश लॉकडाऊन आहे। महाराष्ट्रात ही कोरोना बाधितांचा आकडा 10,000च्या पुढे गेला असून सोलापुरातही 102 कोरोना बाधित मिळून आले आहेत। कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन 24 तास काम करत आहे। पोलिसांवरही बंदोबस्तामुळे प्रचंड ताण आहे। यातच सोलापूर फौजदार चौधरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय साळुंके यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना थकवा येऊ नये, त्यांच्या तंदुरुस्तीसाठी आणि कायम चैतन्य राहण्यासाठी स्वतः वॉर्मअप करून घेतलं। यामुळे सर्वच पोलिसांच्या चेहऱ्यावर नवचैतन्य बघायला मिळालं। यावेळी पोलीस निरीक्षक संजय साळुंके यांनी अस्मिता विजयनशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली। गेल्या सातत्यानं 1 ते 1.5 महिन्यापासून पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सातत्यानं या संसर्गजन्य आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून काम करत आहेत। या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये होमगार्ड आहेत, पोलीस कर्मचारी आहेत आणि विशेष पोलीस अधिकारी आहेत। सातत्यानं एकच काम करत असल्यामुळे त्यांच्यामध्ये जी कंटाळवाणी परिस्थिती येते त्याच्यामध्ये चैतन्य निर्माण व्हावं, त्यांची इनर्जी आणि उत्साह कायमस्वरूपी टिकून राहावा, तसेच त्यांना सातत्यानं अशा काळामध्ये सुद्धा वेळ मिळत नसल्यामुळं त्यांना एक्झरसाइज मिळावा अशा उद्देशानं आज या ठिकाणी जे फौजदार चौधरी पोलीस ठाण्याकडचे जे कर्मचारी आहेत त्यांना थोडंसं एक्झर्शन देण्यात आलं आणि त्या बाबतीमध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देऊन समाधान व्यक्त केलं। त्यामुळे निश्चितच पुढच्या काळामध्ये या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी कर्मचारी आणि अधिकारी आणखी चांगल्या प्रकारे सक्षम राहून काम करतील असं मला वाटत आहे। नेहमीच आपल्या कामात परफेक्ट असलेल्या संजय साळुंके यांच्या व त्यांच्या टीमला हा मानाचा मुद्रा।